आज रविवार रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयआयबी इन्स्पायर असे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्यांच्या आवाजाने इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो प्रसिद्ध शिवचरित्रकार प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न। आयुष्यात जर संघर्ष नसेल तर यशही तितकंच मिळतं। जेवढा संघर्ष मोठा असेल तेवढा आपला यश मोठा असतं। म्हणून कम्फर्ट झोन मध्ये राहण्याची सवय जर आपण सोडून दिली आणि जर विचार केला की जे काही आव्हाने यायचेत जे काही संकट यायचेत ते सगळे माझ्या वाट्याला येऊ दे, कारण जेवढे संकट आपल्या वाट्याला येतील जेवढे आव्हानं आपल्या वाट्याला येतील ती आव्हानं ते संकट त्याच्या पायऱ्या बनून आपण वर तो जिना चढत राहायचंय आणि तो जिना एक दिवस आपण चढून वर गेल्यानंतर तीच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवत असतात। आज या ठिकाणी असंच आपल्याला मार्गदर्शन तर होणारच आहे। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब यांचं काही क्षणांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय, सज्ज राहायचंय। प्राध्यापक महाराष्ट्राची बुलंद तोफ, सह्याद्रीचा बुलंद आवाज, तरुणांच्या गळ्यातील ताई, तरुणांचे प्रेरणास्थान, तमाम महाराष्ट्राचे प्रेरणास्थान, ज्यांच्या आवाजाने ज्यांच्या संवाद कौशल्याने इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो असे छत्रपती शिवरायांवरील ज्यांचे भाषण ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येतात। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, अशी ज्यांची ख्याती आहे, असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, असे महाराष्ट्राचे सुपुत्र, महाराष्ट्राचे लाडके, विद्यार्थी प्रिय, विद्यार्थी प्रेमी, तरुण तडफदार नेतृत्व, बुलंद आवाज, सह्याद्रीचा ढाण्या आवाज, ढाण्या वाघ आपल्या समक्ष येतोय। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेबांचं। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब। साहेबांसोबत आयबीचे संचालक माननीय श्री दशरथ पाटील सर, त्यांच्यासोबत प्राध्यापक वाकोडे पाटील सर, आयबीची संपूर्ण टीम, त्यांचं शाळेच्या गटात आपण स्वागत करायचंय। सर्वांनी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेबांचं टाळ्यांच्या गटात स्वागत करायचं। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करताय, स्वागत कराय। छत्रपती शिवाजी महाराज की। पाटील सर, प्राध्यापक वाकोडे पाटील सर, डॉक्टर महेश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब, दशरथ पाटील सर, महेश पाटील सर, वाकोडे पाटील सर, नरेश भोसले सर, शेख सर यांना माझी विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजमाता जिजाऊ यांना वंदन करून, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून, महाराष्ट्रातील सर्व संतांना, महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांना या निमित्तानं मी या ठिकाणी वंदन करतो। आयआयबीचे जे सर्व शिक्षक आहेत त्यांना मी या ठिकाणी पाचारण करू इच्छितो। सर्वप्रथम
त्यानंतर डॉक्टर प्रदीप कुशवा सर, त्यानंतर शिवप्रसाद सर, मधुश्री राऊत मॅडम, डॉक्टर मधुश्री राऊत मॅडम आयर्न लेडी ऑफ आयआयबी यांचे मी मंचावर स्वागत आहे. यांनी सर्वांनी मंचावर येऊन स्थानापन व्हायचं. रामप्रसाद धारकर सर, संजय लोकने सर, अश्विन दाबकेकर सर, अभिजित राक्षे सर, जयंत राऊत सर, समीर कुलकर्णी सर, मनीष सर, नितीन सर, मनी सिंग सर, स्वरूप सर, सचिन सर, रवी सर, सत्यसाची सर, रेड्डी सर, कुशल सर, उमेश सर, उमेश सर, तिवारी सर, मयूर पहाड़े सर, संजीव सर, शैलेंद्र सर, दिनकर सर, मापारे सर, अमित सर, विवेक सर, अभय सर, अभिषेक सर, सर, चेतन सर, दीक्षित सर, रॉकी सिंह सर, श्रीकांत सर, रोशन सर, राजेश सर, अतुल सर, एम ए सर, गोपाल सर, मनीष सर, भूषण सर, सोमदत्त सर, दुबे सर, सर्वांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आदरणीय चौगले सरांचे विद्यार्थी डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर शिवप्रसाद गुंडरे सर, दोघही आदरणीय चौगले सरांचे विद्यार्थी आहेत. याचबरोबर आयआयबीच्या एकमेव आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मोबाईल जर तुमच्याकडे असतील तर मोबाईल बॉक्स लावू शकता. हे तुमचं जे आयआयबीवरील प्रेम आहे, या विश्वासाला या मंचावरील टीम कधी तडा जाऊ देणार नाही ही आमची शपथ तुम्हाला राहील. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या समोर सादर करण्यासाठी आदरणीय चौगुले सरांचे मित्र, चौगुले सरांच्या हाती असलेले आयआयबीच्या संचालक, ज्यांनी बॉटनीच्या संदर्भात एवढा रिसर्च केलेला आहे की आयआयबी प्रकाशित झालेले आहे. तर मी या ठिकाणी प्राचार्य करतोय प्रास्ताविक सादर करण्यासाठी आपल्या समोर आयआयबीच्या संचालक प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील सर. जोरदार डाळ्याने स्वागत करावं डॉक्टर महेश पाटील सरांचं. धन्यवाद सर. आपलं थोडस पुढे या, थोडं पुढे या, थोडं पुढे पुढे सर. का आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ पाटील सर, संचालक नांदेड लातूर पुणे, ज्यांनी आदरणीय चौगुले सरांचा सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वसा सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि पुढे वाढवलेला आहे. खरं पाहिलं तर आयआयबीच्या इतिहासामध्ये आज सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवावा असा दिवस, कारण आमच्या प्रिय विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आदरणीय नितीन बानबुडे पाटील, प्रेरणादायी वक्ते, इतिहासाचे अभ्यासक, लेखक आणि प्रबोधनकार, मंचावर उपस्थित आयआयबीचे प्रमुख संचालक आदरणीय वाकुडे पाटील सर, संचालक भोसले सर, आयआयबीचे व्यवस्थापक शेख सर, मंचावर उपस्थित सर्व आयआयबीचे आधारस्तंभ टीम फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व फॅकल्टी मेंबर्स, सर्व नॉन टीचिंग मेंबर्स, आयटी सेलचे प्रमुख अक्षय त्यांची टीम, एक्झाम डिपार्टमेंट प्रमुख राजू भोसले त्यांची टीम, कॉल सेंटरचे इन्चार्ज नवीन सर त्यांची टीम, ऍडमिशन डिपार्टमेंटचे इन्चार्ज आणि इन्स्पायर म्हणजे प्रेरणा. आयआयबीची मनस्वी इच्छा आहे, आंतरिक तळमळ आहे की आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा ही मिळाली पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो विद्यार्थी उराशी एक खेळ बाळगून, एक स्वप्न बाळगून, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आयआयबीमध्ये
दरवर्षी येत असतात, त्यांना त्यांच्या ध्येय मार्गावर चालत असताना अनेक काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे, छोट्या मोठ्या ऑब्स्टॅकलमुळे, छोट्या मोठ्या अडचणीमुळे ते ध्येय मार्गावरून एक्सपायर व्हायचे चान्सेस असतात. परंतु एक जरी आजच्या सारखा इन्स्पायर करणारा प्रसंग जरी तुम्हाला भेटला तर मला खात्री आहे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खास तुमच्याकरता तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आस्पायर टू इन्स्पायर हा उपक्रम तुमच्याकरता सुरू केला. या कार्यक्रमाचा हा तिसरा एपिसोड आहे. या आधी दोन एपिसोड हे ऑनलाईन झाले कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये. त्यापैकी पहिला एपिसोड होता प्रकाश प्रेरणा, त्यामध्ये आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे व सौ डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दुसरा जो एपिसोड होता ग्लोबल गुरुजी, त्यामध्ये ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय शिक्षक रणजित सिंह डिसले त्यांच्या संकल्पनेतूनच टेक्स्ट बुक्स मध्ये क्यू आर कोडची संकल्पना साकार झाली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तुम्ही जर बारकाईनं प्रकाश आमटेंचे आणि रणजित सिंह डिसलेंचे कार्यक्रम बघितले वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर, वेगवेगळ्या टीव्ही शोवर बारकाईनं जर तुम्ही अवलोकन केलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की त्यांनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिलेला नाही. पहिल्यांदाच असं झालं की एक तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी आय आय बी ला दिला. दोन्ही एपिसोड पहा, एका तासाच्या वरचे आहेत. दिस इज ब्रँड व्हॅल्यू ऑफ आय आय बी. कारण त्यांना माहित आहे की आय आय बीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यामागे आय आय बीची व्यावसायिकता नाही तर विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिकता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जे आय आय बीची ब्रँड व्हॅल्यू आहे असं म्हणालो त्यामध्ये व्हॅल्यू या शब्दाचा फार मोठा व्यापक अर्थ आहे. व्हॅल्यू म्हणजे किंमत नाही, व्हॅल्यू म्हणजे मूल्य. कोणत्याही वस्तूचं मूल्य हे त्याच्या किमतीवरून ठरत नाही, त्याच्या दिसण्यावरून ठरत नाही, तर ते त्याच्या असण्यावरून ठरतं, ते त्याच्या त्यागावरून ठरतं, ते त्याच्या औदार्यावरून ठरतं, ते त्याच्या प्रामाणिकतेवरून ठरतं. इमॅजिन करा, तुमच्या समोर दोन बॉक्स आहेत, दोन्ही बॉक्समध्ये दोन वस्तू आहेत आणि तुम्हाला त्या दोन्ही वस्तूंचं किंमत काही का असे ना, किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, पण त्या दोन्ही वस्तूमध्ये एका वस्तूचं मूल्य ठरवायचं, दोन्ही वस्तूचं मूल्य ठरवायचं. तुम्ही काय करणार, एक बॉक्स ओपन केला, त्यामध्ये अतिशय सुंदर, अतिशय जगातली महागडी रेशीम साडी आहे, एकदम चांगला महागडा, अत्यंत महागडा नवा कोरा करकरीत सूट आहे, टाय आहे. दुसरा बॉक्स ओपन केला, त्यामध्ये एक जुनी साडी आहे आणि एक पॅन्ट, एक शर्ट आहे, थोडासा मळका आहे, त्यात ठिगळ लावलेला आहे, फाटका आहे, जुना आहे, पण तो तुमच्या आई वडिलांचा. आता दोन्ही बॉक्स मध्ये कपडे आहेत, त्यांच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, पण तुम्हाला जर मूल्य ठरवायला सांगितलं तर तुम्ही कोणाचं मूल्य हे आधी ठरवाल, निश्चितच आपल्या आई वडिलांचे कपडे. कारण जगातल्या किमती कपड्यांपेक्षा ते आपल्या मौल्यवान ठरतात, त्यांचं मूल्य जास्त आहे, कारण ते आपल्याकरता झिजले, झिजले म्हणून पवित्र झाले, ते अंतःकरणापासून आपल्याकरता झिजले, त्यांचा त्याग, त्यांचं प्रेम, त्यांचं संगोपन आपल्या लहानपासून आतापर्यंत त्यांनी केलेलं आपल्याला निस्वार्थ प्रेम यामुळं त्यांचं व्हॅल्यू वाढलं. आय आय बीचं सुद्धा तसंच आहे. आय आय बीचं मूल्य वाढलं, आय आय बीची जी व्हॅल्यू वाढली ती आदरणीय चौगुले सरांच्या स्वतःच्या निस्वार्थ कार्यामुळे आय आय बीचं मूल्य वाढलं. काय होतं त्यांच्याकडं, 1999 साली जेव्हा चौगुले कोचिंग क्लासेस नावाचं एक छोटस रोपट त्यांनी आत्मीयतेने लावलं तेव्हा त्यांच्याकडे पैसा होता का, नाही. त्यांच्याकडे स्वतःचं राहायला घर होतं का, नाही. आता जशी बिल्डिंग आहे तशी बिल्डिंग होती का, नाही. त्यांचं नाव होतं का, नाही. होती ती फक्त जिद्द, होता तो फक्त विश्वास, होता तो फक्त विद्यार्थ्यांप्रती प्रेम आणि होती ती डोक्यामध्ये एक प्रचंड आग. त्यांचं स्वतःच मेडिकलचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना अर्धवट सोडावं लागलं. त्यांनी विचार केला, आर्थिक परिस्थितीमुळं माझं स्वतःच शिक्षण हे मी अर्धवट सोडण्याची वेळ माझ्यावर येते, ही गोष्ट त्यांच्या मनाला झोंबत होती. ते होऊ नये, मी स्वतः डॉक्टर झालो नाही म्हणून काय झालं, यापुढं
मी हजारो गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवेल हे स्वप्न त्यांनी सिद्ध केलं, हा संकल्प त्यांनी सिद्ध केला आणि तिथून जन्म झाला तो आयआयबीचा। अहो 1999 नंतर त्यांनी 20 वर्ष तपश्चर्या केली। त्यावेळचा काळ कसा होता? महाराष्ट्रातील मराठवाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना दोनच पर्याय होते, एक तर लातूर आणि दुसरा राजस्थान मधलं कोटा। लातूर मध्ये कॉलेज मध्ये ठराविक सीट असायच्या, 10वीच्या नंतर 98% 99% ज्यांना मार्क पडले त्यांनाच ऍडमिशन भेटायचं, पण 70% मार्क पडले 10वीला, 80% मार्क पडले पण 2 वर्ष मेहनत करून मला डॉक्टर व्हायचंय, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हतं। बरं, त्या काळामध्ये 3 ते 4 लाख रुपये खर्चायचे, त्यांची ऐपत आहे, असे पालक विद्यार्थ्यांना घेऊन कोट्याला जायचे, पण तिथं सुद्धा त्यांच्या पदरी यश पडेल की नाही याची निश्चिती नव्हती, याची गॅरंटी नव्हती। अशा काळामध्ये 1999 साली त्यांनी 4-5 विद्यार्थी घेऊन एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन चौगुले कोचिंग क्लासेस नावाचा क्लास सुरू केला आणि तिथंच मुहूर्त मेढ उडवली आयआयबीची। तब्बल 20 वर्ष अहोरात्र मेहनत करून त्यांनी हजारो गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून घडवलं। विद्यार्थी वाढत गेले, निकाल वाढत गेला, दरवर्षी निकालाचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत गेले आणि मग आयआयबीचा हा महान वटवृक्ष झाला। त्याही वेळेस त्यांनी पैसा कमवून 2018 पर्यंत आयआयबीला व्यवस्थित सेटअप बसून दिल्यानंतर त्यांनी एक टीमची उभारणी केली। आता विराज सरांनी सांगितलं, त्या टीम मध्ये त्यांनी बालपणीचे मित्र घेतले, त्या टीम मध्ये प्रभाकर देशमुख, शुभ्रहात गुंडे सारखे त्यांचे विद्यार्थी घेतले आणि जेव्हा त्यांना खात्री झाली की आता मी नसताना सुद्धा माझा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे अखंडपणे चालू राहील याचा विश्वास त्यांना जेव्हा भेटला, तेव्हा त्यांनी आयआयबी मधून सर्वतोपरी निवृत्तीची घोषणा केली, जाहीर निवृत्तीची घोषणा। 2018 मध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलवली, कागदोपत्री निवृत्ती, कायद्यानं निवृत्ती, आर्थिक बाजूनं सुद्धा निवृत्तीची घोषणा केली। तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, अहो सर, तुम्ही आतापर्यंत एवढं केलंय, 20 वर्ष तुम्ही एकटे झगडलात, एकटेच दिवस अहोरात्र तुम्ही मेहनत केली, एवढा मोठा पाडा उभा केलात आणि तुम्ही आता सगळं सोडून देऊन निघून चाललात, तुमच्या भावी कार्याकरता रॉयल्टी स्वरूपामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी रक्कम आमच्याकडून घ्या, पेन्शन म्हणून रक्कम घ्या, ती तुम्हाला काय मिळेल। त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये अत्यंत नम्रपणे सांगितलं की मी काही लग्न केलं नाही, मी काही संसार केलं नाही, मी एकटाच आहे, तेव्हा एकटा होतो, आता एकटा आहे। आतापर्यंतची मिळकत मी सगळी गरीब बोधकरू विद्यार्थ्यांकरता मी सर्वस्वी वाहून टाकलेला आहे, यानंतर आयआयबी कडून मी निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा मला 1 रुपया सुद्धा नको। उलट त्यांनी आमच्यावर बंधन घातलं की तुम्ही मला दरवर्षी जे रॉयल्टी स्वरूपात, जे पेन्शन स्वरूपात जी काही मला रक्कम देणार आहात ती शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना देतात। आणि 2018 पासून उदय झाला एका नव्या पर्वाचा, खाजगी शिक्षण क्षेत्रामध्ये आर्थिक क्रांतीचा। 2018 पूर्वी खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप हा शब्द अस्तित्वात नव्हता। ही योजना सुरू झाली, तिथून जन्म झाला आयआयबी फास्टचा। असा आयआयबी फास्टचा इतिहास आहे आणि तुम्हाला 2018 पासून या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती आम्ही देतो त्यामधून किती जणांना लाभ झाला याचे किती म्हणून उदाहरण द्यावं, एकदम ताजं उदाहरण देतो। जे विद्यार्थी काल परवा तुमच्या क्लासरूम मध्ये येऊन गेले, अहो 2 वर्ष 11वी आणि 12वी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून त्यांच्या भूलतापांना बळी पडून 3 ते 4 लाख रुपये त्यांनी खर्च करून नीट 2021 मध्ये 450 वर ज्यांचा स्कोर गेला नाही, ते फास्ट मध्ये 100% फ्री ऍडमिशन घेऊन नीट 2022 मध्ये 650 वर मार्क घेऊन भारतातल्या नामांकित एम्स इन्स्टिट्यूट मध्ये आणि महाराष्ट्रातल्या नामांकित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये नंबर लागला। 15-16 जणांचा ग्रुप तुमच्या वर्गावर येऊन गेला काल परवा, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर केला। अहो, त्या गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाजसेवा केली, अनाथांना अनाथालय उभारले, पण ते हयात असताना, जिवंत असताना एकाही अनाथालयामध्ये त्यांनी मुक्काम केला नाही, साधं जेवण सुद्धा केलं नाही। अगदी त्याचप्रमाणे आदरणीय चौगुले सरांनी 20-25 वर्ष त्यांच्या आयुष्याचे खर्च केलं, आयआयबीचा डोलारा उभा केला आणि शेवटी सगळं सोडून देऊन जाताना 1 रुपयाची सुद्धा आर्थिक मदत त्यांनी घेतली नाही, स्पष्टपणे ती नाकारली। एवढंच नाही तर ती जी मदत आहे ती गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणून देत जा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आम्हाला सांगितले।
जेव्हा त्यांनी निवृत्तीची घोषणा केली, पेपर मध्ये त्यांची बातमी वाचली, त्यांचे असंख्य विद्यार्थी त्यांना भेटण्याकरता आले. योगायोगाने आम्ही मी होतो, शेख सर होते, कदम सर होते, एक 25-30 जणांचा ग्रुप त्या ठिकाणी आला. आणि त्यांनी चौगुले सरांना विनंती केली, सर एकदम आम्ही वारी तांड्यावर राहत होतो, तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आम्ही डॉक्टर झालो. आता आमचं चांगलं हॉस्पिटल आहे, रोज आम्ही साधारणतः ऍव्हरेज 100 पेशंट तपासतो, त्यांची तपासणी फीस 500 रुपये आहे, महिन्याला 3 ते 4 हजार पेशंट तपासतो. आणि आम्ही असा विचार केलाय की महिन्यातून एका पेशंटची फीस ही तुमच्या कार्याला आम्ही मदत करून द्यायची. तेव्हा चौगुले सरांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, काही आवश्यकता नाही, मी आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही, यापुढेही मी घेणार नाही, तुम्हाला जमलं तर तुम्ही एक करा. ज्या ग्रामीण भागातून तुम्ही आलात, ज्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही आलात, तशा आर्थिक परिस्थितीतून त्या ग्रामीण भागातून जर कोणी एखादा पेशंट, गरीब, खरोखरच गरीब असलेला पेशंट जर तुमच्याकडे आला तर त्याला निःशुल्क तपासा. असं होतं चौगुले सरांचे नैतिक मूल्य. आणि त्यांचे जे नैतिक मूल्य आहेत, त्यांचे जे नैतिक मूल्य आहेत ते आम्ही आमच्या कार्यपद्धतीमधून, वर्क कल्चर मधून ऍज इट इज जोपासतो. तुम्हाला अजून एक त्यांच्या चौगुले सर कसे होते याचं एक उदाहरण देतो. इथं सर्क्युलेशन काउंटरला विद्याश्रमच्या खाली तुम्ही वेगवेगळे असाइनमेंट घेता बघा, त्या ठिकाणी मोठा भिंगाचा चष्मे असलेला एक माणूस आहे बघा, साबळे मामा, ते त्यांच्या मुलीच्या ऍडमिशन करता आयआयबी मध्ये आले. त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांना सुद्धा इथं राहण्याकरता, खर्च करण्याकरता पैशाची आवश्यकता होती. त्यांच्या मुलीचं ऍडमिशन फ्री घेतलं, उलट त्यांना आपण नोकरी दिली. त्यांची सेवा चालू, त्यांचा हा सामाजिक कार्याचा वारसा आम्ही पुढे नेलेला आहे. सामाजिक बांधिलकीची जाण आयआयबी बाळगते याचे कितीतरी तुम्हाला उदाहरण द्यावेत. हेमल कसा गडचिरोली येथे साहेबांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी नीटचं मोफत शिक्षण दिलं जातं. परभणीमध्ये स्वप्नभूमीमधील अनाथ विद्यार्थ्यांना आयआयबीनं दत्तक घेतलेलं आहे, दरवर्षी त्यांना नीटचं मोफत शिक्षण दिलं जातं. सामाजिक बांधिलकी, क्वालिटी एज्युकेशन सोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सुद्धा आयआयबी काळजी करतो याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. नांदेड आणि लातूर दोन्ही ठिकाणी कोचिंग क्लास क्षेत्रामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, पोलीस चौकी उभारली आणि त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा केला. विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन सोबत संस्कार सुद्धा निर्माण व्हावेत म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम तुमच्याकरता मुद्दाम ठेवला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार होत नाही. मोती तयार करणारा तो जीव प्रत्येक शिंपल्यामध्ये असतो, पण प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार होत नाही, त्याला एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. तो शिंपला उघडावा लागतो, उघडल्याच्या नंतर पाण्यामधला वाळूचा कण त्या शिंपल्यात जाऊन त्या जीवाला टोचावा लागतो, तेव्हा तो स्वतःभोवती वलय निर्माण करतो आणि ते वलय म्हणजे मोती. आज आयआयबीच्या या समोर बसलेल्या समुद्ररूपी विद्यार्थी रूपी शिंपल्यांना तशीच एक संधी प्राप्त झालेली आहे नितीन बांदुडे पाटलांच्या निमित्तानं. त्यांचे शब्दरूपी कण, त्यांचे प्रेरणादायी शब्दरूपी कण तुमच्या अंतर्मनामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नक्कीच खोलवर रुजतील आणि ते तुम्हाला तिथं टोचतील आणि तुमच्या मनामध्ये संस्काराचे एक नवं वलय तयार होईल, ध्येयाचा मोती तयार होईल, संस्काराचा मोती तयार होईल यात तीळ मात्र ही शंका नाही. विद्यार्थ्यांनो, पानगुडे पाटलांना ऐकण्याकरता तुम्ही आतुरलेला आहात. प्रास्ताविकाचे मी दोन शब्द इथेच संपवतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आयआयबीचे संचालक, आयआयबी नांदेड लातूर पुणेचे संचालक माननीय श्री दशरथ पाटील सर, सरांना विनंती करतो की आपण प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. आयआयबीच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट देऊन, शाल आणि बुके देऊन साहेबांचा या ठिकाणी संपूर्ण टीमला विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी उभं राहून सरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे. प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील साहेब, ज्यांच्या व्याख्यानासाठी कान आतुर होतात, संस्तब्ध होतात, धडधड वाढू लागते, असे सुप्रसिद्ध संवाद तज्ज्ञ, संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान, प्रबोधनकार,
इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी व्याख्याते ज्यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानाने इतिहास आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि आपल्या डोळ्यामध्ये एक ज्वलंत आग निर्माण होते असे प्राध्यापक नितीन पानुमडे पाटील साहेब साहेबांचं जोरदार टाळणी आपण या ठिकाणी स्वागत करायचं. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. एका मिनिटात आपल्या समोर एका मिनिटात या वर्षीचा निकाल ठेवण्यासाठी मी शेख सरांना विनंती करतो की एका मिनिटात आपण विद्यार्थ्यांसमोर या वर्षीचा निकाल ठेवावा. त्याचे मार्गाची प्रगती कशी आहे त्याला घेऊन तुम्ही यानंतर या वर्षीच्या निकालाचं प्रॉस्पेक्ट आपल्या समोर प्रकाशित केलं जाईल. सर्वांना मी मान्यवरांना विनंती करतो यावेळीचा जो आयआयबीचा विक्रमी निकाल आहे त्या प्रॉस्पेक्टचं आपण प्रकाशन या ठिकाणी करतो. सर्व मान्यवर आणि सर्व मंचावरील सर्व अध्यापक सभी फैकल्टी से मैं यहाँ पे विनती करता हूँ कि कृपया इस साल का जो प्रॉस्पेक्टस है आपकी ये मेहनत का प्रतीक है. इस प्रॉस्पेक्ट का यहाँ इस मंच होनार का नीट मधे चमत्कार. क्या बात है, कैसे हो? बढ़िया, मजे में. आप आए भी आपके साथ है. आप मजे में ही नहीं, अभी आपको इस मजे सी लाइफ को सक्सेसफुल बनाने के लिए आपके लिए आज जो व्याख्यान रखा है उस नितिन बानगुड़े पाटिल सर के लिए ऐसे तालियां होनी चाहिए, पूरा हॉल गूंज के उठना चाहिए. बढ़िया, निश्चित महेश पाटिल सरानी सांगितल्याप्रमाणे गरीबातला हो. नक्की तुझा मोर्या लवकरच येईल. महेश पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे गरीबातला गरीब असो पण श्रीमंत. जानेवारी 2023 ला तुमच्या येणाऱ्या भावनांसाठी ठेवले आहेत, त्यांनाही त्याच प्रकारे आयआयबी स्कॉलरशिप देत आहे. नक्कीच ते सुद्धा तुमच्या टेक्निकल टीमला विनंती एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आहे, तो 5-4 व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करायचा. स्वप्न बंद कर, नाही जमायचं आपलं. का नाही जमाय? हा अभ्यास किती कष्ट घेतले, का नाही जमा? तू फक्त आयआयबी फास्ट ची जोरात तयारी सुरू कर. आयआयबी दरवर्षी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर स्कॉलरशिप देत. महाराष्ट्राचा महाब्रँड या वर्षी घेत आहे महाफास्ट. आणि तुम्ही पण जर नीट ची तयारी करत आहात तर मग रजिस्टर करा www.iibed.com. कॉल करा हेल्पलाईन जिथं तुमची 7 आयआयबी ची थिंक नीट थिंक आयआयबी. सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार. आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी जमलेले आहात असे माझ्या सांचे सुपुत्र सह्याद्रीचा ढाण्या वाघ प्राध्यापक लेखक इतिहास अभ्यासक यांच्या व्याख्यानासाठी आपण सगळं आतुर झालेले आहात. त्यांचा ज्वलंत शब्द ऐकण्यासाठी आपले कान तृप्त झालेले आहेत. आपण ज्यांची आतुरतेनं वाट पाहताय शिवचरित्रावरील व्याख्याने आपल्या अंगावर ज्यांच्या शब्दांनी शहारे येतात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संवाद तज्ज्ञ इतिहास अभ्यासक प्रबोधनकार महाराष्ट्रातील माझ्यासारख्या तमाम तरुणांचे प्रेरणास्थान आदरस्थान प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या या समोर जमलेल्या समुद्ररूपी विद्यार्थ्यांना आपला मार्गदर्शन या ठिकाणी करावं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. धन्यवाद.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे डॉक्टर व्हायचं उरातलं स्वप्न उरातच राहून गेलं। माझ्या परिस्थितीमुळे मला जे साधता आलं नाही, माझं स्वप्न जे मला पूर्ण करता आलं नाही, माझी जी अवस्था झाली ती इतर कुणाची होणार नाही, या मानसिकतेनं झपाटून मी डॉक्टर झालो नाही, पण परत इच्छा असूनही महत्वाकांक्षा असूनही स्वप्न मारायचा अधिकार मी कुणालाच देणार नाही। ज्याला वाटेल त्याला या मातेमध्ये डॉक्टर होता येईल अशा विलक्षण महत्वाकांक्षेनं झपाटून जाऊ ज्यांनी आय आय बी या संस्थेची स्थापना केली, ते सन्माननीय गणेशजी चौगुले सर, मंचावर उपस्थित असलेले आय आय बीचे सर्व तज्ञ प्राध्यापक, उद्याच्या काळामध्ये या देशाला सेवा देण्यासाठी डॉक्टर व्हायच्या अनिवार्य इच्छेनं उपस्थित असलेले आपण, आय आय बी डॉक्टर्स फॅक्टरी म्हणून तिला गौरवलं जात, इथं जो येतो तो डॉक्टरच होतो असं आय आय बी बद्दल बोललं जात। मला निश्चित आतून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं, ट्रक काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या आतून एकही अपघात नाही, तो म्हटलं अजिबात काही विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं महत्वाची आहे, ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणा व्याज लागतील, आणि रस्ते म्हटले तर खड्डे 25% सगळं ऊन वारा पावतळ बे सगळं ठरलेलं, या सगळ्या संकटांशी झुंजत जो स्वतःच्या मार्गावर यशस्वीपणे मार्गक्रमण करेल तोच ध्येयापर्यंत माणसं आयुष्यात यशस्वी ती होतात ज्यांनी काहीतरी ठरवलंय, ज्यांना काहीतरी करायचं आहे, ज्यांना काहीतरी गाठायचं आहे, ज्यांना कुठेतरी पोहोचायचं आहे। पण आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक जण काही ठरवतच नाही। आमची महत्वाकांक्षा काय आहे, आमची स्वप्न काय आहे, याच्यावर आमचं आयुष्याचं यश ठरत असत, सगळ्यात मोठी गोष्ट आहे। 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यापुऱ्या 35 वर्षामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, 750 वर्षाचं जगाच्या इतिहासातली सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही विलक्षण क्रांती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवली फक्त 35 वर्षात। हे 35 वर्षात कसं शक्य झालं, कशाच्या जोरावर शक्य झालं? 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 20 वर्ष महाराजांनी स्वराज्य आणि सुराज्य उभारण्यात घालवली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही। अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट। जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं? तुमचं ध्येय जितक्या लवकर ठरेल तितक्या लवकर तुम्ही उंचीवर पोहोचाल, ठरवायला हवं। माँसाहेब जिजाऊंच्या पोटी असतानाच शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलं, म्हणून 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, हे सगळ्यात महत्वाचं। एकही घटना नाही आयुष्यात, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही ते जाऊ द्या। साधी गोष्ट सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला,
अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिट लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं। तब्बल 1 वर्ष आईन्स्टाईन असं सांगतो की मला जर मी एका तासाचं काम करायला सांगितलं, काम करण्यासाठी ते काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं खर्च करीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त 10 मिनिटात मुकेन। तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही कष्ट करता किती याला महत्व नाही, तुम्ही अभ्यास किती करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे। पहिली गोष्ट आहे ध्येय, ठरलंय तुमचं, अडचणच नाही आता। अनेकांची अडचण काय होते माहितीये, अनेकांना निर्णयच घेता येत नाही, ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे। मग चुकला तर चुकू दे ना, अडचण काय आहे, निर्णय चुकला तर अनुभव मिळेल, आणि निर्णय बरोबर आला तर यश मिळेल, तू निर्णय तरी घे। एकाला डोंगरावर जायचं होतं, सायंकाळच्या वेळी डोंगराच्या पायथ्याला होता, किर्र काळोख पडत चाललेला, कुणीतरी शेजारनं निघाला, हा उभास त्याला दिसला, त्याने विचारलं काय रे का उभाईस, नाही डोंगरावर जायचं आहे, अरे मग जा ना, नाही अंधार आहे ना, असं आहे का। मग त्या संकरस्थाला स्वतःच्या हातातला कंदील त्या माणसाच्या हातात दिला, हा कंदील घे आणि जावर, कंदील देतो माणूस निघून गेला, तो संकरस्थ परत त्या डोंगराच्या पायथ्याशी आला। आमची अडचण काय माहिती, आम्ही सुरुवात लढता लढता तानाजी उदयबांच्या हातून थारा अर्धी पडले, आणि मराठी सैन्य पाटीला पायलॉन पडत सुटलं, सूर्याजी मालुसरेने ते बघितलं, आणि बघता बघता सूर्याजी मालुसरे त्या सैन्याला आडवा गेला, अरे पळता कुठं खेळासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, आणि पळता कुठं, परतीचे दोर त्यांनी कापून टाकले आणि कडाडले सूर्याज। परतीचे दोर कापून सूर्याजी कडाडले, आता शत्रूशी लढून मरा नाहीतर तरी धुडी टाकून मरा। मराठी सैन्याने तरी धुडी मारून मरण नाही पत्करलं, लढून मरण पत्करलं, तेव्हा कोठल्यावर भगवा सगळ्यात महत्वाची गोष्ट। शोध कुठला लागला, याला बुद्धी जास्त त्याला बुद्धी कमी, अजिबात नाही अजिबात नाही, सगळ्यांना सारखं दिलंय सगळं, तुम्ही त्याचा कसा वापर करता याच्यावर ते किती आहे हे ठरत असत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मुंगी बघितली मुंगी केवढीशी, तिथं डोकं केवढं, डोक्यातला मेंदू केवढा, मग त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आडीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे। सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही, मुंगी कनवरच असते पण मनभर साखर फस्त करते। अरे एवढीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल तर तुम्हाला अडचण काय आहे, लक्ष फक्त ध्येयावर केंद्रित करा। एवढ्याशा मुंगीचा मेंदू जर साखर बरोबर गाठत असेल तर तुमच्या आमच्या मेंदूला तुमचं माझं ध्येय गाठायला अडचण नाही, काहीच नाही अडचण। एखादा सारखं वाटायचं देवाही की नाही, देवाही की नाही, देवाही की नाही, एका साधू महाराजांकडे गेला, म्हटला तुम्ही सारखं सांगत असता, देव 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 आहे, मला एकदा देवाला बघायचं, बघायचंच आहे मला देवाला। साधू महाराज म्हटले एक काम कर, उद्या पहाटे नदीच्या काठावर ये, तुला मी देवाचं दर्शन कर। पाणी लागलं, कुठं आहे देव, अरे इतक्या बाहेर असतो का, जा ना जा ना जरा आत जा, गळ्यापर्यंत पाणी लागलं, कुठं आहे देव, अरे देव काय बाहेर असतो का, जरा पाण्यात वाकून तरी बघ। त्यांनी डोकं पाण्यात बुडवलं, आणि जसं त्यांनी डोकं बुडवलं साधू महाराजांनी त्याच्या मनगुटीवर हात ठेवला आणि त्याचं डोकं दाबून आत 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 धरलं, धडपड धडपड चालू झाली, श्वास कोंडला गेला, जीव गुदमरला गेला, हातापायांची धडपड चालू झाली, पाण्यात बाहेर यायला जीव खेनित्रेदा तिरपीट करत राहिला, संतावला खंतावला, मरतो की
श्वास सोडला साधू महाराजांना म्हणाला आणखी एक मिनिट आत ठेवलं असतं ना. साधू महाराज म्हटले ते जाऊ दे, मला फक्त एक सांग, पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तू म्हटला श्वासाची, श्वासाची. साधू महाराज म्हटले पाण्यात असताना जीव वाचवण्यासाठी ज्या तीव्रतेनं तुला श्वासाची गरज वाटली ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला देवाची गरज वाटेल त्यावेळी देव स्वतःहून तुझ्या पुढे उभा. ध्यानी मनी स्वप्ने दुसरं काही यायलाच नको, फक्त ते, फक्त माझं ध्येय बस. ही तीव्रता ज्यावेळी आयुष्यात साठून राहील ना तेव्हा ध्येय गाठता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाहीतर रस्त्यानं जाता जाता पोचायचं एखाद्या ठिकाणी जरूर असतं आपल्याला, पण आपण इकडे तिकडे बघत जातो, रमत गमत जातो, शीळ घालत जातो, एखाद्याच्या डोक्यावर टपली मारत जातो, एखादं काहीतरी पायानं उडवत जातो, पोचतो. पण जेवढ्या काळात पोचायला हवं होतं त्याच्यात तिप्पट चौपट वेळ खातो. आमचंही असं होतं ना, डॉक्टर व्हायचं आहे, हो अभ्यास तर जरूर करायचा आहे, पण आम्ही रमत गमत चालतो. आहे वेळ, आहे वेळ, आहे ना अजून. आता शिकवत नोव्हेंबर चालू, अजून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मग मार्च मध्ये एक्झाम, मग एप्रिल, मे, मग नीट ची एक्झाम, मग काही वेळ आहे. नाही यशस्वी कोण होत माहिती आहे? सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला, अफाट यश मिळालं त्यांना. का? हा मग त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात, आपल्याला 24 तासच असतात. होणार तो ना यशस्वी असा आहे का? सचिन तेंडुलकरना 48 तास आणि आपल्याला 24 तास, त्यांना 48 तास मिळतात म्हणून ते यशस्वी आणि आम्हाला 24 तासच मिळतात म्हणून आम्ही इथं. नाही, प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या वेळेचा कोण कसानी किती अचूक वापर करतो त्याच्यावर त्याचं यश ठरत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. वर डाक्यावर डपोरगिरी करत कोण आहे ते कळ.
कळालं की मग काय करायचं तेही कळतं, कसं करायचं तेही उमगत, आणि किती चिकाटीनं जायचं तेही कळतं. स्वतःची ओळख करून घ्या. उगाच काही काही स्वतःच्या अफाट प्रेमात असत. जमतय की करतोय की होतय की कुणाला सांगा? अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 7
मिनिटात 100 मीटर पळतो, तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, का 5 मिनिट माझं मला माहिती आहे ना। त्याला परत विचारलं, अरे 100 मीटर पळायचंय किती वेळ लागेल, सांगितलं ना 5 मिनिट। मला सुटायचंच बंद, पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत धावत आला, ए पळ, कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला। 5 सेकंदात 100 मीटर, 5 क्रमांक लागलो, म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर अंतर पार करायची क्षमता तुमच्यात आहे। बाहेर कधी आली, संकट आलं तेव्हा, मग संकट चांगली आहेत का वाईट आहे, मग अडचण काय? संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात, अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात, अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात। संकट, अडथळे, अडचणी यांचं स्वागतच करायला हवं, कारण ते आपल्याला घडवायलाच येतात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। परीक्षा आहे म्हणून कळतं ना किती वेळ अभ्यास करू शकतो, परीक्षा आहे म्हणून कळताना किती स्मरण शक्ती वाढवू शकतो, परीक्षा आहे म्हणून कळताना किती काटक पद्धतीने एकाच जागी बसून राहू शकतो, परीक्षा आहे म्हणून कळताना किती टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो। अरे परीक्षाच नसती तर हे कळलं कसं असतं? असायला हवं, आपली गुणवत्ता घडवण्यासाठी हे महत्वाचं आहे, हे सगळ्यात गरजेचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणीतरी प्रश्न विचारायचं की 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली चौथी ओळ काय आहे? 30 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच सांगायचे, त्या पुस्तकाच्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली चौथी ओळ ही आहे। आणि लोक म्हणायचे केवढी विलक्षण गेलो देवची होऊन आलो,
एकात्मता आहे, ही अद्वैत आहे, ही एकसंगता आहे, ही एकाग्रता आहे, वेगळे पण नाही त्यात। ते माझं गाव आणि मी त्याचा नागरिक, दोघाला विकास होऊच नाही शकत। ते माझं ध्येय आणि त्याच्यासाठी मी केलेला अभ्यास, दोघाला यश मिळूच नाही शकत। दोघाली की अडचण आली, दोघाली की भांडण आला, दोघाली की मत्सर आला, दोघाली की स्वार्थ आला, दोघाल की संपला, कलह निर्माण झाला। तो माईक टायसन बरोबर त्याची झुंज लागली, बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू झाली, ठोसावर ठोस दिले जाऊ लागले, पण हॉलीफील्ड ठरवलं, हॉलीफील्ड आता आक्रमणाचा डाव आखला, पाचवा राऊंड चालू झाला, माईक टायसन आक्रमकपणे पुढे आला आणि बघता बघता हॉलीफील्ड एकाच चपरा ठोसा माईक टायसनला दिला आणि माईक टायसन ढासळला, तो परत उठलाच नाही। अगदी नवख्या नवख्या हॉलीफील्ड जगजत्या माईक टायसनचा पराभव केला। सगळे प्रेक्षक अचंबित झाले, आश्चर्यात। त्यातला कुणीतरी एक प्रेक्षक हॉलीफील्डला म्हणाला, हॉलीफील्ड या विजयानं तुही आमच्या सारखाच आश्चर्यचकित झाला असेल ना? तसा हॉलीफील्ड संताप काय संबंध? दृश्य गेले कित्येक दिवस मी पाहतोय, आज ते प्रत्यक्षात आलं एवढंच। मी माईक टायसनला का पराभूत करू शकलो? मी रोज दृश्य पाहतोय, रोज माझ्या मनात एकच आहे की हो, मी माईक टायसनला पराभूत करतोय, 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 आज प्रत्यक्षात आलं। बस आश्चर्य काय, डाळ्यांचा खडखडाट चालू होते, त्या रिंग मध्ये सगळे काही प्रेक्षक जमा झाले। त्यातच एक हात उचलाने त्याने हॉलीफील्डला कडकडून मिठी मारली आणि हॉलीफील्डच्या पाठीवर थाप टाकत तो म्हणाला, मित्रा, मांडलं तुझ्या धाडसाला आणि मांडलं तुझ्या निर्धाराला। तसा कुणीतरी प्रेक्षक म्हणला, त्यात कसला आलंय धाडस आणि कसला निर्धार? अहो, खेळ म्हणला की हार जीत होतच राहते, त्यात कसला आलंय धाडस? त्यावेळी तो कडकडून मिठी मारणारा हॉलीफील्डचा मित्र म्हणाला, मी हॉलीफील्डचा डॉक्टर आहे, 10 दिवसापूर्वीच हॉलीफील्डला हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि 10 दिवसापूर्वी हार्ट अटॅक आलेला असताना सुद्धा हॉलीफील्ड माईक टायसन बरोबरच्या युद्धात उतरला, म्हणून मी त्याला धाडसी म्हणतो। आणि किती संकट येऊ दे, किती अडचणी येऊ दे, किती अडथळे येऊ दे, मी जिंकणारच। हा निर्धार या हॉलीफील्डनं केला होता, तो निर्धार त्यानं पूर्ण केला, म्हणून मी त्याच्या निर्धाराला मानतो। तुमच्याकडे दोन गोष्टी हवे, धाडस आणि निर्धार। हो जायचंच आहे, हो जायचंच आहे, हो गाठणारच आहे, हो जिंकणारच आहे, त्याला धाडस म्हणायचं। आभाळ कोसळू दे, पाऊस कोसळू दे, नाहीतर वादळ येऊ दे, मी जिंकणारच आहे, याला निर्धार म्हणायचं। हा हा उरात हवाय तुमच्या, हे या गोष्टी असल्या ना मग काही अडचण नाही, काही अडचण नाही, तुम्ही बोलताच बोलताच गाठताच नाही, हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात निर्धार। कारण तुमचा निर्धार, तुमचा निश्चयच तुम्हाला जबाबदारी देईल। आपली जबाबदारी आपण घ्यायला आली, एकदा जबाबदारी घेता आली की मग जग जिंकता येत। जबाबदारी महत्वाची आहे। काही मजूर रस्त्यावरचे ओंडके बाजूला करत होते, त्याचा ठेकेदार कमरेवर हात घेऊन उभा होता आणि मजुरांना सांगत होता, अरे हटवा लावकार, हटवा ते ओंडके। ते मजूर सगळी ताकद त्या ओंडक्यांवर लावत होते पण ओंडके ढकलले जात नव्हते। त्या ठेकेदारांना थोडी मदत केली असती, हात लावला असता तर ओंडका बाजूला झाला असता, पण ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा, मजूर प्रयत्न करतायत पण ओंडका सरक्या ना। तेवढ्यात घोड्यावर नाही घोड्या स्वार आला, त्याने ते दृश्य बघितलं आणि तो ठेकेदारला म्हणाला, अरे तू जरा हात लावून मदत करणं म्हणजे पटकन काम होईल। तसा ठेकेदार म्हणाला, मी कोण आहे माहितीये का? ठेकेदार आहे त्यांचा मी, त्यांनी काम करायचं, मी फक्त आदेश द्यायचंय, ठेकेदार आहे मी। एवढा ऐकलं तो घोड्यावरचा घोडेस्वार खाली उतरला,
स्वतः त्या मजुरांमध्ये घुसला. मजुरांच्या हाताला हात त्यांनी लावला आणि त्याच्या बळानं तो रस्त्यावरचा लाकडाचा उलटा झटक्यात बाजूला झाला. हात झटक्यात तो उमेदवार त्या ठेकेदाराच्या पुढे आला आणि ठेकेदाराला म्हणाला, एक लक्षात ठेव, कुठलंच काम छोट किंवा मोठ कधीच नसतं. प्रत्येक काम हे महत्वाचंच असतं हे पहिलं ध्यानी. छोट्या छोट्या कामानेच मोठं काम पूर्णत्वाला जातं. छोट्या छोट्या स्वप्नानेच मोठं स्वप्न यशस्वी करता येतं. रोजच्या सातत्याच्या अभ्यानेच बलाढ्य ध्येय गाठता येतं. गोष्ट छोटी असते पण ती करावीच लागते तर मोठा होता येतं. हे ध्यानात घे. तसा तो ठेकेदार म्हणला, ठीक आहे पण तू आहेस तरी कोण? तसा तो पुढेसवार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाचं नाव ऐकलं तो ठेकेदार नकाशिकांत हादरला, गयावया करत मागं सरकला, माफ करा माफ करा माफ करा, चूक झाली. तसा नेपोलियन बोनापार्ट त्या ठेकेदाराला म्हणाला, एक गोष्ट लक्षात, मी सम्राट आहे म्हणून जबाबदारी घेत नाही, मी जबाबदारी घेतो म्हणून मी सम्राट. नुसतं सम्राट व्हायचंय म्हणून यश नाही मिळत, जबाबदारी घ्यावी लागते. सम्राट झाल्यावर मी जबाबदारी घेईन, नाही चालणार, होणारच नाही. तुम्ही आधी जबाबदारी घ्या, मग सम्राट होता येईल. राजा व्हायचंय ना, मग आधी राजासारखं वागावं लागेल, राजासारखा पराक्रम गाजवावा लागेल, तेव्हा राजे पण येईल, यश तेव्हा मिळेल, डॉक्टर तेव्हा होता येईल. छटावंच लागेल, कष्ट करावेच लागतील, हे सोपं नाही, सहज नाही. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाडलेला असेल, लाटावर लाटा कोसळत असतील, वादळ वारा सुटलेला असेल, भयान वादळी रात्र असेल, आणि त्या सगळ्या संकटांशी झुंजत लाटांशी मुकाबला करत ज्यावेळी आपण आपली नौका पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊ, त्यावेळी तुम्हाला उत्तम म्हटलं जाईल. पण जर समुद्र शांत आहे, वारं वादळ काहीच नाही, नौका समुद्रात घातली आणि अलवार पलीकडच्या काठावर गेली आहे, तुम्हाला कोणीही उत्तम म्हणणार नाही, कारण तुमचा कसच लागणार. तुम्हाला उत्तम व्हायचं असेल तर कस लागलाच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं, कस लावा. सतत 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 मी कधी कधी ते बारावीला गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या मुलाखती पाहतो. कुणी म्हणतं मी 12-12 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी 4 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयापासून बाजूला नाही झालो, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. 4 तासही जमत, 12 तासही यश साधत. करता आहात हे महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय काय पोर हो, एवढा अभ्यास करायचा असतो का, करायचा आहे कामानं कधीच कुणी मरत नाही, कष्टानं कधीच कुणी मरत नाही, अभ्यासानं कधीच कुणी मरत नाही. माणूस कामानं नव्हे, माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे लक्षात घ्या. आणि ताण कधी वाढतो, ताण कधी वाढतो, काम रेंगाळलं की, काम कधी रेंगाळतं, आळस केला की, आळस कधी करतो, ध्येयाबद्दल तीव्रताच नसली की, काम रेंगाळत राहिलं मग अचानक परीक्षा आली, आता कसं व्हायची, मग ताण, मग तणाव, मग विकार चालू होता. विकार नको आहेत ना, मग विचार करा, सातत्य ठेवा. शिवाजी महाराज 35 वर्षात 750 वर्षाचं पारपत्र का हटवू शकले, 50 वर्षातला एकही क्षण त्यांनी वाया नाही घालवला. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास, सतत सतत त्यांच्या यशाचा सगळ्यात अलौकिक गुण आहे सातत्य, सातत्य, फक्त सातत्य. तुम्हाला माहिती आहे 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 महाराजांनी खणाचा पुतळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबरला हे सगळं विलक्षण भयनाट्य घडलंय. 10 नोव्हेंबरला स्वराज्यावरचं सैतानिक संकट त्यांनी हटवलं. 10 नोव्हेंबर दुपारी 2:00 मला प्रश्न पडला, 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील,
पास किती आहे बघा. महाराज सांगतात हो घाण मारणारच मारणारच मारणार. त्याला आत्मविश्वास आणि नियोजन किती आहे. घाण मारल्यानंतर खान 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पडून जाण्यात यशस्वी होतील पण खानाची 2000 घोडी या प्रसंगात आपल्याला मिळणारच आहेत. आणि महाराजांना ती 2000 घोडी मिळाली. बरं तर नुसती घोडी मिळून उपयोग आहे का. ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग. नाहीतर एखाद्याला विचारावं गाडी असते ना खरी खरी मला चालवता येत नाही ना. उपयोग आहे का तुमच्या गाडीचा. मग घोडे मिळालेत म्हणजे ते चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत ना. नियोजन बघा 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. त्याला नियोजन आणि आत्मविश्वास तेच सगळं मिळवलं. 2 वाजता खान मारलाय आणि त्याच रात्री 7:30 महाराजांनी परत घोड्यावर मान टाकली आणि बघता बघता हरण महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज 17 भागात गेले. 17 भाग काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांत शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवला. शिस्त किती आहे. तिची रांग सुद्धा कधी चुकत नाही.
सतत 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 धडपडत असते, सतत चालत असते, सतत पडत असते. मुंगी किती मरायला पाहिजे लगेच? एवढा जीव आहे, सकाळी जन्माला आली की संध्याकाळी मरायला पाहिजे. मुंगीचं आयुष्य किती असतं माहितीये? किती जगते मुंगी? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष एवढीशी मुंगी अखंड काम करत राहते. 30 वर्ष जगते. माणूस कामानं मरत नाही, कष्टानं मरत नाही, अभ्यासानं मरत नाही. आणि त्याच्या पुढची आणखी गोष्ट, मुंगीला दिसत नाही, मुंग्यांना दृष्टी नसते, मुंग्या आंधळ्या असतात. जे दिसतात ते दाखवण्याचे डोळे, दिसण्याचे नव्हे. मुंग्या दृष्टीहीनच असतात, पण तरीही मुंगीची रांग चुकत नाही. हे वैशिष्ट्य आहे मुंग्या. आम्हाला दिसतं तरी ढकलत, आम्हाला दिसत तरी ठेच कळत, आम्हाला दिसत तरी कळत नाही. ही आमची सगळ्यात. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या आईला वाटून उपयोग नाही माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या वडिलांना वाटून उपयोग नाही माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या शिक्षकांना वाटून उपयोग नाही आमच्या 4,500 मधले 4,500 डॉक्टर झाले पाहिजे. उपयोग नाही. इतर कुणाला काय वाटतं काही फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर फरक पडतो. हे लक्षात. तुम्हाला वाटलं पाहिजे. मी कायम सांगतो, अभ्यास करा असं मुलांना सांगूच नका. अभ्यास का करायचा आहे ते एकदा त्याला सांग, मग तो करेल. आम्ही मोठा बंगला बांधतो आणि त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची पाटी लावतो. प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील नाव लिहितो. 100 एकर ते बागायचा. आपल्या नावाखाली काय लिहितो? 150 तोळे सोन्याचे मानक. आम्ही आमच्या नावाखाली काय लिहितो? 100 कुठली आहे याच्यावर ठरते. हे लक्षात घ्या.
जगात असं काहीच नाही जे मिळवता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे गाठता येत नाही. या जगात असं काहीच नाही जे साधता येत नाही. सगळं मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. शास्त्रज्ञ आणि प्राणी वंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की फुलपाखरू कधीच उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याच्या शरीराचा आकार वजन बघितलं तर फुलपाखरू कधीही उडू शकत नाही. कारण त्याला आपण उडू शकत नाही हा जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. स्वतःवर विश्वास ठेव, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वतःवर विश्वास. काही गोष्टी माहिती नाही करून घेतल्या तरी चालेल. तुमच्या आसपास कोण असत, सकारात्मकता पेरणारे की नकारात्मकता पेरणारे, त्याच्यावर तुमचं यश ठरत. तुम्हाला प्रेरणा प्रोत्साहन देणारे आजूबाजूला आहेत का, तुम्हाला मागं ओढणारे शेजारी आहेत? तुमच्या क्षमतांवर विश्वास आहे, सगळं उत्तम आहे. आता फक्त एकच गोष्ट, एका गावात एक स्पर्धा लावली, त्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती आणि बंधता अशी होती की जो त्या टेकडीवर कुणी गेला तो परत कधी आलाच नाही. भूतानं झपाटलेली टेकडी, काय चांडाळ बिंडाळ कोण राहतात अशी टेकडी, तिकडं कुणी फिरकतच नव्हतं, कुणी जातच नव्हतं, अजिबात नाही. जन्मल्याबरोबर प्रत्येकाच्या कानात एकच वाक्य असायचं, तिकडे जाऊ नको, बाकी कुठं पण मर तिकडे जाऊ नको. प्रत्येकावर तोच संस्कार झाला. टेकडीवर गेला माणूस परत येत नाही. पण चार बंडखोर पोर उभा राहिली आणि त्यांनी ठरवलं देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक स्पर्धा घेऊ. स्पर्धा काय, जो कुणी त्या डोंगरावर जाऊन दाखवेल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धा घोषित केली आणि सगळं गाव अचंबित झालं. त्या पोरांकडं लय नसतं उद्योग कशाला करता, कशाला विषयाची परीक्षा घेता. त्या टेकडीवर गेलेला परत कुणी आला नाही, त्या टेकडीवर गेलेला परत कधीच कुणाला दिसला नाही. अरे का बुद्धी सुचली असली की स्पर्धा रद्द करा, स्पर्धा रद्द करा. पोरं ऐके ना, काय व्हायचं देऊ द्या, पण आम्ही स्पर्धा घेणार, त्या टेकडीवर जाऊन दाखवणार. पोरं ऐके ना, शेवटी स्पर्धेचा दिवस सुद्धा 15 ऑगस्टचं ध्वजवंदन झालं आणि सगळे त्या टेकडीच्या पायथ्याला झाले. 6 लोक स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले होते, 6 लोक. आणि त्या 6 पोरांच्या अवती होती त्यांच्या पालकांकडे केलं होतं. ऐक ना, नकोच राहू दे ना, हे नाही गेला आय आय बीला तरी चालतंय, पण नको जाऊ. ऐक ना, अरे नाही डॉक्टर झाला आपलं काय बिघडत नाही, 50 एकर आहे, काय काळजी नाही, टेकडीवर नको जाऊ. ऐक ना आई बाप पोराला सांगून सांगून दबले, अरे नका रे जाऊ, नका रे, विषयाची परीक्षा नका घेऊ, अरे गेलेला कोणी परत आला नाही, नका जाऊ. त्या 6 जणातला 1 जण जरा लाडातला होता, तो म्हटला माझं कॅन्सल आहे, मग मी नको म्हणते. वाचत राहिले तरी एकाचा डॅडी त्याला वडूनच नेत होता. ओ डॅडी कप्पा तुम्ही, काय व्हायचं देऊ द्या, जाणार. 5 जणांवर अक्षरशः स्पर्धा सुरू झाली. शिट्टी वाजवली गेली, 5 जणांनी त्या डोंगरावर चढायला सुरुवात केली. खाल्लं लोक सांगताय, अरे नका धाडस करू, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी या, फिरा माघारी. अरे कशाला दुर्बुद्धी सुचलीये, या. पुरा ऐकायला तयार नाही, डोंगराच्या दिशेनं झपाझप झपाझप चालायला लागले. बघता बघता 2 पुढं 2 माग 1 जण माग, सगळे पुढं पुढं पुढं. पहिले 4 झपाझप झपाझप पुढे निघाले, तसा 5वा जरा दमल्या दमल्या सारखा करायला लागला. वर बघितलं तर वरचे पुढं, माग बघितलं तर खाल्ले हाक मारतात, ये ये माघारी ये. जाऊ माघारी, काय डोक्यांचा, मम्मी पप्पांना एकटाच आहे, कुणी सांगितलं. आला 5वा मागच्या माग, आता चौकच पुढं चालत चालत निघाले, लोक हाका मार.
बघून चाललो होतो. लक्ष होतं पायाकडे माझं, पडायचं काहीच कारण नव्हतं. कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. खायला का काहीतरी आहे इथं. तिचा ऐकून दुसऱ्याला लागू लागला. खरंच वय ढकललं वाटतंय ढकलत. मग आता जातो मी. अरे मग तू जातोय तर मी कशाला थांबू. मागची दोघं तशीच उतारणं खाली. वरचे दोघं फक्त निघाले. एक जण थपाचा पुढे चाललाय, दुसरा त्याच्या माग आहे. अचानक चालता चालता त्या दुसऱ्यानं माग वळून बघितलं. त्याला माग एक पण दिसत आयो. सगळी गेली. दोन चार मिनिटं चालल्यासारखं केलं आणि उतारणं जे भुंगा सुटला ते तळालाच. एकटा मात्र वर निघत चाललाय, चालत निघालाय, छपापच्या पावलांना पुढे निघालाय. कालची लोक हाका मारताय. सगळी माघारी आली, तू पण ये. विषयाची परीक्षा घेऊ नको, माघारी ये. आणि बघता बघता झपाचं पावलं टाकत तोड शेवटी टेकडीवर पोहोचला. हातातला ध्वज त्याने टेकडीवर रुंचावला आणि सगळ्यांना हात करत त्या टेकडीवर खाली यायला लागला. तो टेकडीवर पोहोचलाय सगळ्यांनी बघितलं आणि खाली अवघा कंडोळ उठला. त्याच्या नावाचा जयजयकार चालू झाला. स्पर्धा जिंकली, 1 लाखाचं बक्षीस मिळवलं. माणसं कौतुक करायला लागली. तो वर पोहोचलेला खाली निघाला आणि खालची माणसं पळत त्याला उचलून घ्यायला अर्ध्या डोंगरापर्यंत गेली. जिंकलेल्या त्या स्पर्धकाला माणसांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्याची मिरवणूक निघाली आणि गर्दीतली माणसं त्याला विचारत राहिली. आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं. तू कसं काय गेलास? आतापर्यंत गेलेला कोणी माघारी आला नव्हता. तू कसं काय आलास? स्पर्धेतनं सगळी माघारी फिरली. तू कसं काय चालत राहिलास? तू कसा पोहोचलास? प्रत्येक जण त्याला विचारतोय. पण याचा आपला एक नाही दोन नाही. शेवटी एक म्हातारा आला. त्या म्हाताऱ्यानं त्याचा हात धरला. सांगितलं का? जिंकलास कसा? जिंकलास कसा? तसा शेजारचा म्हणला. त्याला कशाला विचारताय? ती बहिरा आहे, त्याला ऐकू येत नाही. शेवटपर्यंत पोहोचला कोण माहिती आहे? सरळ बहिरेवा, इथं फक्त आल्यावर ह्यांचं ऐकत राहा. नाहीतर ह्यांचं वेळी बंद आणि घरी ओपन. हा मग सरांनी सांगितलंय, बनवडे पाणी लागते ना.
त्यामुळं निर्णय घ्या आणि ठाम राहा निर्णय पक्के राहा. तिथं जर अडचण केली तर माग राहा, मागच राहाल, मागच. संधी एकदाच दार खोटावतो, तुम्ही नाही पकडली तर ती दुसऱ्याला मिळते. बाकीच्या वाटेच बघत असतात, तुम्ही सोडू नका. आलेली संधी पटकन पकडा, हे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? नाही. मग अपोलो यान ज्यावेळी स्पेस स्टेशन वरनं चंद्रावर निघालं त्यात आणखी एक जण होता, त्याचं नाव होतं एडविन सी अल्टारी. तो या मोहिमेचा प्रमुख होता, पायलट होता मुख्य, तो अमेरिकन वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता, म्हणून त्याला या मोहिमेत प्रमुख पद दिलं, पायलट बनवलं. आणि नील आर्मस्ट्रॉंग तो नौदलात होता अमेरिकेच्या, त्याला स्पेस वॉकिंगचा अभ्यास नव्हता, अनुभव नव्हता. त्याला या एडविन सी अल्टारींचा को पायलट, सहाय्यक बनवला. अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटर वरनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आता पायलट आहे एडविन सी अल्टारी, पायलट फर्स्ट, उतरा. संदेश ऐकला, एडविन सी अल्टारी पुढे झाला आणि चंद्रावर पाय टाकायच्या बरोबर त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण मला उडूनच दिलं तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय टाकला नंतर काय फक्त संत घडलं तर. तो त्या विचारात अडकला तोपर्यंत स्पेस सेंटर वरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवायचा सन्मान मिळणार होता एडविन सी अल्टारींना. गोंधळला, विचारात अडकून बसला आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गौरव त्यांनी गमावला. आणि नील आर्मस्ट्रॉंग कसलाही विचार न करता तो चंद्रावर उतरला आणि चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव तो अजरा अमर. त्यामुळे आता एकदा ठरवलंय ना डॉक्टर किच्या चंद्रावर जायचं, आता विचार नका. अजिबात उतरा, सगळ्या संकटांवर मात करत आपल्या ध्येयावर उतरा. स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज प्रगवा, हे सगळ्यात आणि सगळ्यात. त्यामुळे स्वतःशी वचनबद्ध राहा, स्वतःशी कटिबद्ध व्हा. जे ठरवलंय ते मिळवणारच या जाणीवेनं कार्यरत राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कुणी पराभूत करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना उद्याच्या आपल्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, अतिशय बोलाचं मार्गदर्शन नितीन बानुगडे पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आयबीचे संचालक डॉक्टर नरेश भोसले सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. महाराष्ट्राचा महाब्रँड आयबी इन्स्पायर या कार्यक्रमासाठी आमच्या एका शब्दावर हजर राहिलेले महाराष्ट्राची इतिहासाची गाडी अभ्यासक आणि मार्गदर्शक श्री नितीन बानुगडे साहेब या ठिकाणी हजर आहेत. फक्त मुली बसून राहतील, मुली कोणी बाहेर राहणार नाहीत, फक्त बॉईज. आणि त्यानंतर त्यांचे पालक इकडच्या राईट साइडला तेवढेच बाहेर निघतील. आणि तेही समोरचे बसा बेटा, एक साथ गर्दी करू नका, समोरचे बसा थोडस, एवढे एक साथ निघाले तर बाहेर शेवटी आपलं राष्ट्रीय थोडस थांबा बेटा, थांबा. बॉय गर्ल्स कोणी आपल्या जागेवरून उठणार नाही. तर मी नितीन बानुगडे साहेब यांचं मी आमच्या आयबी टीमच्या त्यांना थांबवा. तसेच आमचे व्यवस्थापकीय संचालक श्री दर्शन पाटील सर या ठिकाणी हजर राहिले, त्यांचं मी आयबी टीमच्या वतीने मी
आभार व्यक्त करतो। तसेच आयबी पीसीबीचे डायरेक्टर श्री बालाजी वाकोडे सर, तसेच अकॅडमी डायरेक्टर महेश पाटील सर, आयबीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ॲडवायझर शेख सर, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन